भारतीय जनता पार्टी उल्वे नोड 2 आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी गरीब गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वयांचे मोफत वितरण करण्यात आले. शेलगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत वयांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच विजय घरत, जयवंत देशमुख, विश्वनाथ कोळी, नामदेव ठाकूर, सुहास भगत, अमृत भगत, श्रीधर भगत, प्रल्हाद भगत, रमेश घरत, सुदर्शन घरत, संतोष भगत, योगेश भगत, नितीन भगत, जीवन राठोड, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे व्यवस्थापक अनिल कोळी यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाला यंदाच्या वर्षी 28 वर्ष पूर्ण झाली. मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्ष न चुकता गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत वयांचे वाटप, गणवेश वाटप, दप्तर वाटप आणि पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. शेलघरच्या या जिल्हा परिषदेच्या शाळेत मीही शिकलो. चांगली चांगली लोक या शाळेत शिकून मोठी झाली. तुम्हीही हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घ्या आणि मोठे व्हा असे मत यावेळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी व्यक्त केले. त्याच्याकडून चांगला अभ्यास केलं गरजेचं आहे. आपलं आश्चर्य या वयाच्या माध्यमातून निबंधलेला असू विचार असू द्या, हे आपल्या या वयीमध्ये लिहून आपण आपलं आश्चर्य कसं चांगलं येईल या दृष्टिकोनात सुद्धा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा, चांगला अभ्यास करा. आता आम्ही पण याच शाळेत शिकलेलो आहोत आणि आता एवढी वर्ष या शाळेला झाली. चांगली चांगली मोठे लोक आपल्या गावात घडली, चांगले शिक्षण घेणारे पण काही विद्यार्थी होते. कमी शिकलेला असला तरी तो आज पुढे गेलेला आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमी सतत सर्व लोक कार्यरत आहेत. त्याचा फायदा शिक्षकाच्या मार्फत, पालकांच्या मार्फत त्या विद्यार्थ्यांना घेता आला पाहिजे. त्यानंतर मुलं लहान आहेत आणि पण पालक मोठे आहेत, पालकांनी त्याच्याकडून अभ्यास करून घेणं गरजेचं आहे, शिक्षकांनी त्यांना चांगला अभ्यास करून घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने जर आपण गेलो तरी मुलं नक्की चांगली विचार होते का आपल्या शाळेचा रिझल्ट नेहमी 100% लागतो. तसंच तुमची मुलं जर 5वीला हायस्कूलला जातात त्यांचा रिझल्ट सुद्धा 100% लागतो. आणि तुम्ही इथं शिकवता चांगल्या पद्धतीनं तर तिकडं सुद्धा पुढं तुम्ही 100% पास होतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांकडून चांगला अभ्यास करून घ्यावा. आता गणवेशाचं काय कोणा नसतील गणवेश भेटले तर सगळ्याच्या सगळ्या मुलांना गणवेश देण्याचं काम माझ्या पाठ.